ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याची त्यांची मागणी आहे। याबाबत अद्याप कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने सकारात्मक हालचाली न झाल्याने संबंधित कंत्राटी आरोग्य सेविका व अधिपरिचारिका हवालदिल झालेल्या आहेत। त्यांनी आपल्या मागणीसाठी 18 मे रोजी भर कडक उन्हात आरोग्य सेविका अधिपरिचारिका यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं। राज्य सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याचा मुद्दा दुर्लक्षित आहे। याआधी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिका यांनी धरणे आंदोलन केलं तेव्हा आरोग्य सेविका अधिपरिचारिका व इतर NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली। माननीय विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी विचारलेल्या आरोग्य सेविका अधिपरिचारिका व इतर NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना यांच्या समायोजनाबाबत प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी विधानसभेत शासनातर्फे 31 मार्च 2023 पर्यंत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र अजूनही आरोग्य विभागामार्फत त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिकांनी भर उन्हामध्ये धरणं दिलं। सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करा। कर्मचाऱ्यांना कायम समाधान झालंच पाहिजे। एकच नारा। आज संपूर्ण महाराष्ट्रभर कंत्राटी NHM JNHM या कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत कायम करावं यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अडखळाचा आजचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन सुरू आहे। त्यानुसारच आज अमरावती शाखेच्या वतीनं अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री, माननीय आरोग्य मंत्री आणि मुख्य सचिव यांच्या नावाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आज निवेदन देण्यात आलेलं आहे। खरं तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हायकोर्ट औरंगाबादने दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्या हायकोर्ट औरंगाबादने कळवलेलं आहे की 31 मार्चपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्यात यावं। कोरोना काळामध्ये अत्यंत महत्त्वाची सेवा यांनी दिलेली आहे, स्वतःच्या घराची आणि स्वतःची परवा न करता कोरोनामध्ये स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांची बळी दिली मात्र जनतेला या ठिकाणी वाचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या महामारीच्या काळामध्ये महामारीचे आजार नष्ट करण्यासाठी या महिलांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। तरी पण या महिलांची दखल घेतली जात नाही हे फार शोकांतिक आहे। या ठिकाणी 13 मार्च ते 17 मार्चपर्यंत आझाद मैदानावरती या कंत्राटी NHM आणि JNHM यांनी आंदोलन केलं। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तत्काळ आम्ही निर्णय करू। त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनी 20 तारखेला बैठक घेऊन संबंधित मोठ्या प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत संघटनेची बैठक झाली आणि त्यामध्ये 31 तारखेला 31 मार्चपर्यंत समाजाकडून आश्वासन दिलं होतं ते न केल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना जाग येण्यासाठी याचं धरणं करतो। आमच्या संघटनेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज धरणे आंदोलन सुरू आहे। तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसमोर आपली आयटक संघटना ही नर्सेस संघटना ही आज धरणे आंदोलन घेत आहे। यामध्ये आमची सरकारला एकच भूमिका आहे। मागे आम्ही मार्च महिन्यामध्ये आंदोलन केले होते, त्यांनी सांगितलं होते की 31 मार्चला तुमचा आम्ही निर्णय घेऊ, परंतु आजपर्यंत आम्हाला एकही त्याचं पत्र आणि लेखी स्वरूपात काहीच आलेलं नाही। आमची एकच मागणी आहे सरकारला आणि पुन्हा आम्ही आठवण देऊ इच्छितो की आम्हाला एकच मागणी कायम करा आणि समान काम समान वेतन यानुसारच आम्हाला या वेतन देण्यात यावे। तोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावे ही आमची एकच मागणी आहे। नमस्कार।